नमस्कार. अद्वितीय पुणेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करते. पुण्याचा अत्यंत गजबजलेला आणि उत्साहानं खचून भरलेला परिसर, नव्या जमानाच्या मॉल कल्चरच्या कित्येक वर्ष आधीपासून अस्तित्वात असलेली जगप्रसिद्ध जागा अर्थात तुळशीबाग. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही अशा दैनंदिन गरजेच्या प्रत्येक गोष्टी जिथे मिळतात अशी ही तुळशीबाग 1761 मध्ये बांधली गेली आणि तेही दोन रेखीव प्रवेशद्वारासह. साधारण क्रिकेटचे दोन मोठे भव्य ग्राउंड मावतील असा 45,000 स्क्वेअर फूट भव्य तुळशीबागेचा हा परिसर. पूर्वी खरंच इथे तुळशीची बाग होती म्हणे आणि नंतर त्यावर देवालय बांधलं. मुख्य देवालय अर्थात राम मंदिर, नंतर उजव्या बाजूस गणपतीचं मंदिर आणि डाव्या बाजूस शंकराचं मंदिर बांधलं गेलं आणि माझ्या समोर मारुतीचं मंदिर. चैत्र शुद्ध नवमीस इथे राम जन्म मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आज इथल्या भरगच्च बाजारपेठेमुळे हे मंदिर शोधावं लागतं हा भाग वेगळा. पूर्वी या मंदिराच्या सभा मंडपात पुराणिक पुराण सांगत असत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. त्याच्या खाली शेषशाही चतुर्भुज पितांबरधारी विष्णूची मूर्ती आहे आणि ही मूर्ती साधी सुधी नसून काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अशी मूर्ती सध्याच्या काळात कुठेच बघायला मिळत नाही. इथली सगळी देवळं बांधून झाली आणि जागा रिकामी राहिली, त्या रिकाम्या जागेमध्ये फुलं आणि तुळशी लावण्याची सोय करण्यात आली होती. म्हणजे जागेचा योग्य वापर कसा करावा हे त्या काळी खूप जास्त विचार करून ठरवलं जायचं. पूर्वीच्या लोकांच्या या पद्धती खरंच आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असतात, शिकण्यासारख्या असतात. मात्र आज तुळशीबाग हे नाव ऐकून जर इथे कोणी आलं तर एकही तुळस बघायला मिळणार नाही. पूर्वीच्या काळी राम मंदिरात पंचपक्वानांचा नैवेद्य केला जायचा, म्हणजे वरण, भात, भाजी, भाकरी, कढी हे सगळे पदार्थ त्या नैवेद्याच्या ताटात असायचे आणि मग ठरल्याप्रमाणे गणपती, शंकर, विष्णू, मारुती यांना कोणाला एक, कोणाला अर्धी, कोणाला पाव अशी भाकरी देऊन तो नैवेद्य पूर्ण केला जायचा. एवढ्याशा नैवेद्यात इतक्या सगळ्या देवांचं कसं भागत असेल नाही. देवांचं कसं बघायचं माहीत नाही, मात्र आज तुळशीबागेत येणारा प्रत्येक माणूस मिसळ ते आईस्क्रीम यासारख्या असंख्य पदार्थांवर ताव मारल्याशिवाय राहत नाही. खरेदीचा शेवट खवयगिरीने व्हायलाच हवा. हीच तर मजा आहे तुळशीबागेतल्या खरेदीची. हरदास, गवई, पारायणी अशी मंडळी तुळशीबागेत येऊन आपली कला दाखवायचे आणि जर वाहवा झालीच तर मात्र त्रैलोक्यात विजयी झाले असं म्हणलं जायचं. आजही हे समीकरण तसंच आहे, हा मात्र थोडासा कॉन्टेक्स्ट बदलला. म्हणजे बघा ना, कुठलीही बायको नवऱ्याला जेव्हा म्हणते की आपण तुळशीबागेत जरा एक चक्कर मारून येऊ आणि नवरा चटकन तयार होतो आणि तिला खरेदीसाठी घेऊन जातो, त्या नवऱ्याचा त्रैलोक्यात नाही पण रिक्षातून घरी जाईपर्यंत नक्कीच विजय होतो. नवी फॅशन, बाजारपेठ आणि नवीन गरजा यांची पूर्तता करत तुळशीबागेनं खरंच स्वतःला अपडेट केलंय आणि त्यामुळे तुळशीबागेकडे एक स्वतंत्र ब्रँड म्हणून बघितलं जातं. अशी ही असंख्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली तुळशीबाग आणि नवीन मॉल कल्चरचं प्रेरणास्थान असलेली तुळशीबाग पुण्याच्या वैशिष्ट्यांमध्ये भरच घालते. भेटूयात पुढच्या भागात.